महापौर उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीत निर्माण झालेल्या दुफळीचा फायदा घेण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. युतीतील नगरसेवकांचं मन वळवण्याचे प्रयत्न त्यांचे सुरू झालेत. महापालिकेतील नवीन महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी बुधवारी महापालिकेत आयोजित विशेष सभेत महापौर आणि उपमहापौर निवडले जाणार आहेत. महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेना भाजपा युतीसह काँग्रेस आणि MIM पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महापौर आणि उपमहापौर पदासाठी युतीतील शिवसेना आणि भाजप पक्षात इच्छुकांची संख्या मोठी होती, परंतु भाजपकडून महापौर पदासाठी भगवान घडामोडे तर उपमहापौर पदासाठी नवख्या नगरसेविका स्मिता घोगरे यांची उमेदवारी अर्ज युतीच्या वतीनं दाखल करण्यात आली. परंतु महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी शिवसेना भाजप या दोन्ही पक्षात इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरल्यानं वेगळे गट निर्माण झाले आहेत. युतीतील नाराजीचा फायदा घेण्यासाठी महापालिकेतील विरोधक एकवटले आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी बुधवारी महापालिकेत विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. युतीच्या मनसुब्यांना धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने विरोधकांच्या वतीनं युतीतील नाराज नगरसेवकांची मनधरणी करण्याचा खटाटोप सुरू असल्यानं महापालिकेत युतीचा महापौर आणि उपमहापौर होण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांची धावपळ सुरू आहे. मात्र युतीतील नाराज नगरसेवक युतीविरोधात जाणार नाहीत, यामुळे विरोधकांचा डाव यशस्वी होणार नसला तरी विरोधकांच्या गळाला युतीतील नाराज नगरसेवक बळी पडणार का हे उद्याच्या निवडणूक प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.